मला पाणी चालू होऊन पाहिजे आणि तुम्ही मला परमानेंट कनेक्शनचा निर्णय आज संध्याकाळी करायचा आहे. धोंडीपाडा येथील पाणी प्रश्न मार्गी लागणार खासदार गोपाळ शेट्टी. मला पाणी चालू होऊन पाहिजे आणि तुम्ही मला परमानेंट कनेक्शनचा निर्णय आज संध्याकाळी करायचा आहे. म्हणजे मला आता तुम्ही ताबडतोब चालू करून मीटिंग करून मला टेस्टिंग करून पाणी यायला पाहिजे. कळलं की नाही? बाकी सर तुमचं काम झालेलं आहे? लेईंग चाललेलं आहे ना? आहे ना? ठीक आहे, करा. ताबडतोब तुमचं काम परमनंट करायचं. आपण टेस्टिंगसाठी इकडनं कोणा राईट घेऊन टेस्टिंग करूया. तोपर्यंत हे फायनल करते मराठ पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक 49 मड धोंडीपाडा येथील नागरिकांना गेली अनेक वर्ष पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. येथील अनेक नागरिक पाणी विकत घेऊन पीत असल्याने खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी चर्चा करीत असताना सांगितले. गेली अनेक वर्षांपासून स्थानिक नगरसेविका संगीता संजय सुतार यांच्या माध्यमातून जलजोडणी करण्यात आली होती, पण या ठिकाणी वीज पुरवठा नसल्यामुळे पाणी पुरवठा होणे शक्य नव्हते. या संदर्भात खासदार गोपाळ क्षेत्री यांनी दौरा करून स्थानिक नगरसेविका समाजसेवक संजय सुतार मनपाच्या पाणी खात्यातील अधिकारी वर्ग अदानी वीज वितरण अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन एका दिवसात हा विषय मार्गी लावला, तसेच तत्काळ आज पाणी पुरवठा झाला पाहिजे असे अधिकाऱ्यांना सांगितले. सर, आज तुमचा हा पाणी दौरा आहे पाण्याच्या संदर्भामध्ये. धोंडीपाडा येथे अनेक वर्षापासून हा जो पाण्याचा प्रश्न आहे तो प्रलंबित आहे. आज तुम्ही बैठक घेतलेली आहेत, अधिकारी इथे आलेले आहेत, पण ही जी स्थिती आहे अगोदर पण झालेली आहे. स्थानिक नगरसेविका यांच्या माध्यमातून अधिकारी लोक आले होते, त्यांनी पाणी करून गेली होती, पण 2 दिवसानंतर जसे वैसी ते परिस्थिती होती काय सांगा. नाही, एकूणच पाहायला गेलं तर मुंबई शहरामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून भेडसावतो आहे. 2 मोठमोठे प्रकल्प महानगरपालिकेने तयार केले. एक मेन महानगरपालिकेमध्ये असताना मुंबई 3 हा प्रकल्प पुरा केला. भांडूप ते चारकोपर्यंत टनेलच्या माध्यमातून पाणी आणलं. त्याच्यानंतर मिडल वैतरणं आपण लोकांनी पूर्ण केलं. 900 ML पाणी मुंबई शहराला जास्त उपलब्ध होऊनसुद्धा पाणी टंचाई आहे, तो एक वेगळा भाग आहे. परंतु सध्या आपण आता मडला धोंडी गावात आहोत. धोंडी गावातला पाणीचा प्रश्न जटिल होत गेले. 2 वर्ष लोकांना पाणी नाही आहे. फक्त ह्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारामुळे रिलायन्सवाल्यांना लिखित परवानगी पाहिजे. महानगरपालिकेने सांगितलं आहे, मँग्रोव्सच्या वन विभागातल्या लोकांनी पत्र दिलं आहे, बाबा हे मँग्रोव्स वगैरे नाही आहे, फक्त बफर झोनमध्ये आहे आणि बफर झोनमध्ये पब्लिक युटिलिटी आपण ले करू शकतो, अशा प्रकारचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा आहे. पण कोणी अधिकारी जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे. आणि म्हणून स्थानिक नगरसेवकांबरोबर तुम्ही सांगितलं, 2 वर्षापूर्वी मीटिंग झाला, त्यांनी पंपिंगचा अरेंजमेंट केला, केबिन बांधला गावातल्या लोकांनी स्वतःच्या पैशांनी, परंतु लाईट आता जोपर्यंत रिलायन्स देत नाही तोपर्यंत चालू होत नाही. म्हणून मी इथे आज आलो. गावातल्या लोकांनी तुम्ही बघितलं बुलडोझर मागवलं आहे, तरी अडाणीचा कॅबिन तोडायचा तर लोकांनी नक्की केलं. मी बोललो तोडू नका, मी येतो मार्ग काढतो. मी आलो, पोलीसचे लोक आलेत आणि आता सर्वांनी मिळून हा निर्णय केला आहे का महापालिकेने त्यांचं काम आजच पुरा करायचं. टेम्पररी लाईट आत्ता घेऊन आपण टेस्टिंग करून संध्याकाळपर्यंत पुरा करणार. संध्याकाळपर्यंत अडाणीच्या लोकांनी सांगितलं आम्ही तुम्हाला परमनंट कनेक्शनची व्यवस्था करतो म्हणून. आणि जर संध्याकाळपर्यंत नाही झालं तर उद्या गावातले लोक मोकळे आहेत त्या अडाणीचा केबिनचं जे करायचं. कारण हा विषय सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत जायला पाहिजे. महापालिकेचे लोक कसे बेजबाबदारीपणे काम करतात, रिलायन्स अडाणीचे लोक कसे बेजबाबदारीपणे काम करतात, तुम्हाला इतकं कळेल. त्यांचा तो केबिन आहे, तिकडनं इथे फक्त लाईट आणायचं आहे. आता तिकडनं त्या केबिनमधून पुढे लाईट गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त लाईट आणण्यासाठी एकही मँग्रो नाही आहे. मँग्रोजच्या वन विभागातल्या लोकांनी रायटिंगमध्ये दिलेलं आहे मँग्रोज नाही आहे, फक्त बफर झोनमध्ये आहे आणि बफर झोनमध्ये परमिसेबल आहे ॲक्टिव्हिटी हे सर्व. आणि म्हणून हा आमचा अंतिम निर्णय आहे. मी त्यांना रायटिंगमध्ये दिला आहे, ताबडतोब तुम्ही पाणीचा वॉटर इलेक्ट्रिसिटीचा कनेक्शन द्या. जो काही परिणाम भोगावा लागेल एक खासदार म्हणून मी भोगीन. मला माहिती आहे काही भोगावं लागणार नाही, कारण कायद्यामध्ये सर्व व्यवस्था आहे. कायदा वाचत नाही आहे म्हणून हा सर्व घोळ झालेला आहे. आणि गावकऱ्यांनी इतका दिवस हा हाल सोसला त्याबद्दल एक खासदारी नेतेने मी दिलगीर व्यक्त करतो. भविष्यकाळात अशा प्रकारचा आडमुठीपणाचा धोरण मग ते महापालिकेचे अधिकारी असो, मँग्रोव डिपार्टमेंटचे असो, पोलीस अधिकारी असो,
कोणाला कारण शेवटी आम्ही सर्व नागरिकांची सेवा करण्यासाठी या लोकशाहीमध्ये एक व्यवस्था आहे. पोलिसांना एक काम दिलेलं आहे, मला एक काम दिलेलं आहे, अधिकाऱ्यांना एक काम दिलेलं आहे आणि काम कसा करायचं त्यासाठी नियम केलेलं आहे. त्या नियमाच्या आधारे करायचं काम हे करत नाही आहे म्हणून इथे सर्वांना आज यावं लागलेलं आहे. सर, पाण्याचा प्रश्न फक्त मळचाच नाही तर पूर्ण मालाडमध्ये ही स्थिती आहे, पण मोठ्या मोठ्या इमारतीमध्ये सहज पाणी उपलब्ध होतं पण झोपडपट्टीमध्ये पाणी उपलब्ध होत नाही. एकदम डॅड एंड आहे आणि म्हणून मड वर्सोवा ब्रिज जर आपण लोकांनी केला पुरा तर तिकडनं आपण एक मोठा लाईन अंधेरीवरून पाणी इथे आपण आणू शकतो. इतकी मोठी ताकद आहे आणि त्याची व्यवस्था महापालिकेकडे आहे. परंतु ब्रिजचा मनीषा महेशकरनी काहीतरी शेरा मारला मागच्या वेळी, आदित्यप्रेमी होते असं लोकांचं म्हणणं आहे. कारण मी मानत नाही, कारण मनीषा महेशकर एक चांगले अधिकारी म्हणून मी त्यांना ओळखतो. आता प्रवीण दराडे आले आहेत, त्यांनी सांगितलं ते रिमार्क लिवायला नको पाहिजे होतं, परंतु ते आता माझ्याकडे फाईल आली तर मी ताबडतोब करतो. तो झालं का आपला मड वर्सोवाचा ब्रिजचं काम एकदा सुरू होईल. ब्रिज झालं का मग त्या ब्रिजच्या वरूनच आपण पाणीचा पाईपलाईनसुद्धा टाकून मडगावातल्या लोकांना पाणी देऊ शकतो. थोडा वेळ लागेल परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्की होईल. सर, आणखी एक केंद्राचा विषय होता पोस्ट ऑफिसच्या संदर्भात. जे वर्सोवाला पोस्ट ऑफिस होतं ते आता आदर्शनगर या ठिकाणी शिफ्टिंग झालेलं आहे, तर भाटी ते वर्सोवा ह्या सर्वांना आता आझादनगर या ठिकाणी जावं लागत आहे, यामुळे खूप नागरिकांना जो त्रास होतो आहे. काही गोष्टी बदलत्या काळामध्ये आपण लोकांनी पण समजून घ्यायला पाहिजे. कारण आता पोस्ट मास्टरचा आता कुरिअरचा धंदा जोरात चालत होता, आता तोही बंद झाला. कारण ऑनलाईन सिस्टम इतकी जोरात चाललेली आहे, मुलं सर्व शिकले आहेत, पत्र आपण आता डायरेक्ट फोन गावाला लागतो. म्हणजे म्हणजे अनेक प्रश्न आहेत ना. आता नवीन नवीन ज्या काही वस्तू आल्या त्याच्यामध्ये काही लोकांच्या नोकरीसुद्धा गेली. सर्वातून व्यवस्था मार्ग काढून सर्वांचा नीटनाटपणे चालेल अशा प्रकारचा प्रयत्न केंद्र सरकार, राज्य सरकार, महानगरपालिका हे सर्व करत असते. आणि करत असतानाही कुठेच कुठेही अधिकाऱ्यांच्या बेपरवाईमुळे लोकांना त्रास सोसावा लागतो. त्यावेळी जनप्रतिनिधींनी थोडा अग्रेसर भूमिका घेतली तर प्रश्न सुटतात आणि हा प्रश्न आता आम्ही सर्वांनी मिळून आज सोडवलेला आहे. या प्रसंगी जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना पाणी समस्या, मळ, वर्सोवा ब्रिज, पोस्ट ऑफिस संदर्भात माहिती देण्यात आली. मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर भालेराव या प्रसंगी उपस्थित होते. जागृत महाराष्ट्र न्यूज, मळ, मुंबई. अपडेट साठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.